गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे त्यांच्या स्टाईलनं काश्मीर आता जिंकू पाहत आहेत. अमित शहांचा आक्रमकपणा याआधी सुद्धा आपण पाहिला आहेच, पण गृहमंत्री झाल्यानंतर संसदेत त्यांचा पहिल्यांदाच आक्रमकपणा पाहायला मिळाला. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवणं तसंच सीमेवर राहणाऱ्यांना 3% आरक्षण देण्याचा प्रस्ताव अमित शहांनी मांडला आणि त्यानंतर अमित शहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पाहूया. देशाच्या विभाजनावरून अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नेहरूंनी केलेल्या विभाजनाच्या चुकीमुळेच आज देशाला मोठी किंमत मोजावी लागतीये असा घणाघात सुद्धा त्यांनी केला. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या घरात घुसून मोदी सरकारनं उत्तर दिलं असंही ते म्हणाले. पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांचं आक्रमक रूप हे संसदेमध्ये बघायला मिळालं. तसं तर गृहमंत्री झाल्यापासून अमित शहा लोकसभेमध्ये शांतच होते, पण 2 दिवसांचा काश्मीर दौरा आटपून झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा मागचा पुढचा हिशोब काढला आणि दहशतवादावरून पाकिस्तानलाही कडक शब्दामध्ये सुनावलं. मैं उन्होंने विभाजन की बात करी कि विभाजन के कारण पूरा देश रक्त रंजित हो गया. विभाजन का कोई समर्थन नहीं करता. हम तो ना उस वक्त करते थे ना आज करते हैं. मनीष जी, आप सवाल उठा रहे हो विभाजन का. किसने किया विभाजन? किसने किया? हमने नहीं किया है. विभाजन की सहमति किसने दी? हम आज भी कहते हैं कि धर्म के आधार पर देश का बंटवारा नहीं होना चाहिए. हम आज भी कहते हैं ये गलती हुई है, ऐतिहासिक गलती हुई है. जिसकी ऊंचाई हिमालय जितनी है और गहराई सागर जितनी है, वो गलती मगर हमने नहीं की है. गलती हमने नहीं की है, गलती आपने करी है, आपकी पार्टी ने करी है. और इतिहास से आप भाग नहीं सकते. माननीय अध्यक्ष जी, हमें इतिहास की दुहाई दे. 1/3 हिस्सा जम्मू कश्मीर का हमारे पास नहीं है. किसके कारण नहीं है भाई? किसके कारण नहीं है? जब महाराजा हरि सिंह जी ने भारत के साथ संधि कर दी, वायुसेना के विमानों से भारत की फौज वहां गई, पाकिस्तान के भेजी हुई कबीलाई के रूप में आई हुई सेना को खदेड़ना शुरू किया. खदेड़ते खदेड़ते काफी हद तक कश्मीर से लेकर आज की LOC तक पहुंचे. किसने सीज फायर कर दिया? किसने सीज फायर किया? माननीय अध्यक्ष जी, हमने नहीं किया. जवाहरलाल नेहरू उस वक्त के प्रधानमंत्री जी ने सीज फायर कर वो हिस्सा पाकिस्तान. हमें इतिहास सिखा दे. क्यों ना दे? क्यों ना दे? वो भूल के कारण आज देश को सजा भुगतनी पड़ रही. वो भूल के कारण आज हजारों लोग मारे गए. वो भूल के कारण आज देश टेररिज्म का भोग बना है. क्यों ना दे जवाब? क्यों ना दे नाम? जरूर देंगे. ये इतिहास का हिस्सा है. मैं इस सदन के माध्यम से, आपके माध्यम से, सभी सदस्यों को और देश की 125 करोड़ की जनता को आश्वस्त करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी सरकार आतंकवाद के प्रति 0 टॉलरेंस की नीति अपनाकर चल रही है और वो चालू रही. देश की जनता ने मोदी जी को चुना, परिवर्तन आया और मोदी जी को चुनने के बाद लड़ाई के तरीके में परिवर्तन आया. हमारी भूमि पर लड़ाई लड़ना वो तो लड़ते ही है और मजबूती से लड़ते और मजबूती से लड़ेंगे. परंतु जहां टेररिज्म की जड़ है वहां उनके घर में घुसकर इनके दिल दहलाने वाले हमले करने का काम एक भारतीय. माननीय अध्यक्ष जी, हमने एयर स्ट्राइक करी, सर्जिकल स्ट्राइक करी, सवाल उठाए गए, शांति के दूत प्रेस कॉन्फ्रेंस लेने लगे. मैं कहना चाहता हूं, रिकॉर्ड क्लियर रहना चाहिए देश की जनता और दुनिया के सामने, हमारे दोनों सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के अंदर एक भी नागरिक की मौत नहीं हुई, पूरे के पूरे टेररिस्ट मारे. लोकसभेमध्ये बोलताना अमित शाह यांनी काश्मीरचं चित्र सुद्धा स्पष्ट केलं. राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा आणि भारत पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना 3% आरक्षणाचा प्रस्ताव सुद्धा अमित शहांनी मांडला.
अमित शहांचे मुख्य दोन प्रस्ताव, एक जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट आणि भारत पाक सीमेवर राहणाऱ्यांनाही 3% आरक्षणाचा कवच. राष्ट्रपती राजवटीचा काळ 6 महिने वाढवून नंतर निवडणूक घेण्यात येणार आहे, त्यामुळे सरकारच्या दोन्ही निर्णयाकडे बारकाईनं बघण्याची गरज आहे. जम्मू काश्मीरला 370 कलमामुळे विशेष राज्याचा दर्जा आहे, त्यामुळे कोणताही कायदा करायचा झाल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू असताना अशा परवानगीची गरज नाही, त्यामुळे 3% आरक्षणाचा मास्टर स्ट्रोक मोदी सरकारनं मारल्याची चर्चा. आरक्षणामुळे निवडणुकीत भाजपलाच याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. 2014 झालेल्या निवडणुकीमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या हे सुद्धा आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभेच्या एकूण जागा 87, बहुमताचा आकडा 44, भाजपला मिळाल्या होत्या 25 जागा, PDPला 28, नॅशनल कॉन्फरन्सला 15, काँग्रेसला 12 आणि इतर 7. जम्मू काश्मीरचं वातावरण पाहून भाजपनं PDPशी युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेहबूबा मुफ्तींच्या PDPला ना नॅशनल कॉन्फरन्स बरोबर ना काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून सत्ता स्थापन करता आली, त्यामुळे मिशन 44 हे मोदी आणि शहांच्या डोळ्यापुढे आहे आणि त्याची झलक अमित शहांनी लोकसभेमध्ये दाखवून दिली. ब्युरो रिपोर्ट, AM News. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.